मॅच. एक तर तूच लेट आलीस. अरे आताच लेक्चर झालं मॅथ्सच. अजून कोरोनामुळे कॉलेज कधी सुरू होतात हे माहित नाही. आणि तोपर्यंत एवढी सिन्सिअरिटी. आणि अभ्यासाबरोबर जरा बातम्या पण बघत जा. पॅटर्न चेंज होणार आहे. पण चेंज झालेला पॅटर्न हा 2 वर्षांनी लागू होणार आहे हे माहितीये का तुला? मी कालच बघितलं बातम्यांमध्ये. अरे हाच तर उद्देश आहे श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा. निवांत वेळेत जर अभ्यास सुरू केला तर आपलेच बेसिक्स क्लिअर होतील. उगाचच नाही आहे ही टॉपर. शांततेच्या काळात जर जास्त घाम घाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडतं. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश विट्याच्या श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीमध्ये. इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. भजुदारीच्या दणक्याने करगणी ग्रामपंचायतच्या चौकशी सुरू. परंतु पत्रकार नागरिक व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना कार्यालयाच्या आवारात नो एंट्री. चौकशी अधिकारी BDO यांची मुजोरी. करगणीचे सरपंच गणेश खंदारे यांना लाच घेताना लाच घेतल्याप्रकरणी अटक झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या कारभारावर तालुक्यात चर्चा सुरू झाली. जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर लगेच सुट्टीच्या दिवशी देवराष्ट्रेचा ग्रामसेवक येथे येऊन कागदपत्रांमध्ये छेडछाड करत होता. याची बातमी वज्रधारीने प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेत कवटेमंकाच्या BDO यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीमार्फत चौकशी सुरू झाली आहे. परंतु ज्या प्रकारे ग्रामसेवक पाटील यांनी सुट्टी दिवशी आतून कार्यालय बंद करून दप्तर दुरुस्ती चालू केली होती त्याच प्रकारे आज चौकशी अधिकारी मुजोर BDO यांनी पत्रकारांना आत येण्यास व चॅनेल्सशी बोलण्यास नकार दिला. त्यांनी ग्रामपंचायतीच्या शिपाई व क्लार्कला सांगून कार्यालयात नागरिक व इतर सर्व सदस्यांना नो एंट्री केली. वज्रधारी नियुक्तची टीम ज्यावेळी तेथे पोहोचली त्यावेळी बोलण्यास नकार दिला आणि कॅमेरा बंद करण्यास सांगितले. त्याचबरोबर स्वतः चौकशी सोडून प्रतिनिधींच्या वरतीच कॅमेरा धरून व्हिडिओ करण्यास सुरुवात केली. सुट्टी दिवशी जरी बदली झालेला ग्रामसेवक रात्रभर दप्तर दुरुस्ती करतो तर नक्कीच मोठा घोटाळा झालेला असणार अशी चर्चा गावामध्ये सुरू आहे. कार्यालयात मीडिया नागरिक ग्रामपंचायत पदाधिकारी यांना नो एंट्री असेल तर चौकशी अधिकारी नक्की चौकशी करत आहेत का? आपल्या अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत हा प्रश्न आहे. सध्या आपण आटपाडी तालुक्यात चर्चेत असणाऱ्या आणि ज्या ग्रामपंचायतीच्या सरपंचावर लाचलुचपत विभागाकडून कारवाई करण्यात आलेली आहे या करगणी गावच्या ग्रामपंचायतीमध्ये आहोत. या सरपंचाचे कारनामे उघड करण्यासाठी आणि त्या तत्कालीन येथील ग्रामसेवक उत्तम पाटील यांचे घोटाळे तपासण्यासाठी सध्या कवटेमंकाळचे BDO यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आलेली आहे. सध्या या समितीच्या चौकशीचं काम इथं सुरू आहे. आपल्या चॅनलशी बोलल्यास त्यांनी नकार दिला. परंतु ज्यावेळी मागच्या शुक्रवारी म्हणजे 6 तारखेला इथल्या चौकशीला सुरुवात झाली त्यानंतर सध्या देवराष्ट्रे तालुका कडेगाव येथे कार्यरत असणारे ग्रामसेवक उत्तम बाबूराव पाटील यांनी शनिवारी आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी येथील क्लार्क आणि शिपाई यांना हाताशी धरून इथल्या कागदपत्रामध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याबद्दल वज्रधारीच्या माध्यमातून आपण आवाज उठवलेला होता. परंतु सध्या आपण ग्रामपंचायतीमध्ये चौकशी अधिकाऱ्यांशी बोलण्यासाठी आलो होतो परंतु त्यांनी चॅनलशी बोलण्यासाठी स्पष्ट नकार दिलेला आहे.